नमस्कार, मुरगीरे येथे गोळीबाराची घटना रविवार रात्री 9 सुमारास घडलेली आहे। या गोळीबार करणारा मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गोळीबारामध्ये 2 ठार तर 1 जखमी अशी घटना घडलेली आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोरणा विभागातील गोरेघर परिसरात राहणाऱ्या दोघांमध्ये वैयक्तिक कारणातून वाद होता। या वादातून 4 दिवसापूर्वी त्यांच्यात वादविवाद झाल्याची चर्चा आहे। या वादावादीबाबत पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आल्या होत्या असे सांगण्यात येते। त्यानंतर रविवार रात्री याचा जा विचारण्यासाठी गेलेल्या तिघांवर राहत्या घरानजीक संशयित मदन कदम यांनी आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या। यात सिरंग जाधव आणि सतीश सावंत हे गोळ्या लागून जागीच मृत्युमुखी पडले तर प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत। गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळाकडे धावले। गावात एकच खळबळ उडाली, पोलिसांना कळवण्यात आले। पोलिसांनी संशयित आरोपी मदन कदम यांना पिस्तुलासकट ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे। या सर्व घटनेमुळे मुरगीर विभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आपण पाहतात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।